भारत आणि दक्षिण आफ्रिकेत मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना केपटाऊन मध्ये सुरू झालाय. सध्या दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहेत. सेंचुरियनची पहिली कसोटी भारताने तर जोहान्सबर्गची कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. केपटाऊन मध्ये जिंकणारा संघ मालिका विजेता ठरणार आहे. न्यूलँड्स स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारताचा कॅप्टन विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. केपटाऊन कसोटीत भारतीय संघात दोन बदल झाले आहेत. हनुमा विहारीच्या जागी विराट कोहली संघात परतला आहे. विहारीने जोहान्सबर्ग कसोटीच्या दोन्ही डावात चांगली कामगिरी केली होती, पण तिसऱ्या कसोटीत त्याला संधी मिळाली नाही. अजिंक्य रहाणेच्या जागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे, त्याला खेळवा असे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे मत होते.